आता टकले साहेबांनी सांगितलं की गाणे बोलतात काय करतात काय करतात, पण आता हे जे आहे हे साहित्य संमेलन आहे आणि हे सगळे साहित्य मेरू इथं बसलेले आहे, तर त्यांच्यासमोर फार जरा जपून जपून बोलायचं असतं, म्हणून आता नेहमीचे जे आहे शेरो शायरी आणि गाणी वगैरे न बोलता आपलं सरळ सोड दोन शब्द आपलं बोलतो. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पद्मभूषण खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उद्घाटक माननीय विश्वासराव पाटील, श्रेष्ठ हिंदी साहित्यक गीतकार जावेद अख्तर साहेब, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, बडोद्याच्या राजमाता साहेबान, माझे सहकारी सुभाष देसाईजी, सहकारी दादा भूसे, बाळासाहेब क्षीरसागर, कोटपल्ले साहेब, सदानंद मोरे साहेब, सबनीस साहेब, लक्ष्मीकांतजी देशमुख साहेब, उपाध्यक्ष कपूर वासनिक, महामंडळाचे पदाधिकारी, माजी संमेलनाध्यक्ष उत्तमरावजी कांबळे, कार्याध्यक्ष हेमंत टकले, हरी नरके, महापालिकेतील आमचे सगळे सहकारी, संमेलनाला विशेष बळ देणारे नाशिक जिल्ह्यातील आमदार खासदार, उदार हस्ते देणगी देणारे देणगीदार, स्वागत मंडळातील माझे सर्व सहकारी, संमेलनातून भारतातून भारतभरातून आलेले लेखक वाचक रसिक बांधवानो भगिनींनो, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झालेल्या साहित्यप्रेमी जनता जनार्दन पत्रकार मित्र आपणा सर्वांचे मी या संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्यानं मनापासून स्वागत करतो. तंत्रज्ञानानं जग जवळ आलेलं आहे. माझ्यासमोर बसलेल्या साहित्यप्रेमीबरोबरच जगभरातील अनेक देशातील मराठी बांधव भगिनी हा सोहळा ऑनलाईन पाहत आहेत. मी त्यांचंसुद्धा स्वागत करतो. मित्र हो, राज्याच्या मंत्रिमंडळात मी ज्येष्ठ मंत्री म्हणून जरी काम करत असलो तरी नाशिक आणि या परिसरानं मला घडवलेलं आहे. हे तर स्वाभाविक आहे की मी लेखक नाही, पण वाचक मात्र जरूर आहे. तमाम मराठी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपले स्वागत करण्यासाठी उभा आहे. ग्रंथकार सभेची स्थापना आपले निफाडचे न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे आणि लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांनी केली. ग्रंथकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या ग्रंथकार सभेचे रूपांतर आज साहित्य संमेलनामध्ये झालेलं आहे. महाराष्ट्राचा हा महाउत्सव अखिल भारतीय पातळीवर साजरा केला जात असतो. आपण या घटनेचे साक्षीदार आहोत याचा मला मनापासून आनंद होतो आहे. नाशिकमध्ये 1942 सालामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन संपन्न झाले. हे संमेलन चित्रमंदिर सारख्या थिएटरमध्ये नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीनं भरवलं होतं. त्याचे स्वागताध्यक्ष वामनराव पुरोहित हे नटश्रेष्ठ शिक्षक होते. पुढील काळात माझे सहकारी कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांनी 2005 78वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत घेतलं. त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध दलित लेखक प्राध्यापक केशव मेश्राम होते. या संमेलनाच्या आयोजनात कार्याध्यक्ष म्हणून विनायकदादा पाटील यांचा सुद्धा सहभाग होता. हे तिघेही आज आपल्यात नाहीत याचे निश्चितपणे मला दुःख वाटतं. पहिल्या दोन संमेलनामध्ये 6 दशकाचं अंतर पडलं होतं, पण त्यानंतर अवघ्या 15-16 वर्षामध्ये या कुसुमाग्रज
साहित्य नगरी ते संमेलन होता है। लोकल शीतवादी मंडळ या संस्थेची स्थापना तात्यासाहेब शिरोडकर तथा आपल्या कुसुमाग्रजांनी 7 दशकांपूर्वी केली। लोकवादी लोकहितवादी मंडळ नाटक संगीत परफॉर्मिंग आर्ट्स विभागात काम करीत असतं। आकारान लहान पण सांस्कृतिक क्षेत्रात महान असणाऱ्या या लोकहितवादी मंडळाला साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सहाय्य लाभले। मी गोसावी सरांचे आभार मानतो। मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती दिली गेली। संमेलनाची दुसरी लाट संपली आणि ताबडतोब हे संमेलन घ्यावं अशी सूचना आली। अवघ्या 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्या पाहुणे मंडळींना बोलवणं, मंडपापासून लहान सहान गोष्टींमध्ये तयारी करणं, राहण्याची सोय, जेवणाची सोय, गाड्यांची सोय, पुस्तकांची मांडणी हे अतिशय मोठं काम खरं म्हणजे, पण आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे आहे लिलया ते पेललं आणि मध्ये 2 दिवस जे पाऊस आला त्याने तर आमचं झोपच उडवली। रोज वर्तमानपत्र 2-3 दिवस पाहिले का नुसते चिखलाचेच फोटो यायचे, पाणी शिरलंय, पाणी शिरलंय। आणि मी सांगायचो काही काळजी करू नका, मुख्य मंडपामध्ये एक थेंबसुद्धा पाणी येणार नाही आणि हे संमेलन उत्कृष्टरित्या पार पडेल। सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित वेळेप्रमाणे पार पडणार म्हणजे पडणार, त्याच्यामध्ये कुठली अडकाठी येणार नाही। आणि विशेषतः या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमध्ये साहित्य संमेलन साजरं होत आहे, जिथे मी स्वतः ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे, मी आपला आभारी आहे। हे भाग्य तुमच्यामुळे आम्हाला लाभलेलं आहे। या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नाशिक पुन्हा एकदा साहित्य चर्चेच्या आणि माध्यमाच्या केंद्रस्थानी आलेला आहे। श्री क्षेत्र नाशिक त्र्यंबकेश्वरला प्राचीन इतिहास आहे। नाशिकला दक्षिण भारताची काशी म्हणतात। काशीच जावे नित्य वदावे अशी एक उक्ती प्रचलित आहे, तशी नाशकात जावे गोदास्नाने पुणित व्हावे अशीही उक्ती प्रचलित आहे। पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या नाशिकला जन्मस्थान म्हटलं जातं। दक्षिण वाहिनी गंगा गोदावरीच्या काठावर वसलेलं गाव अशी नाशिकची ओळख। गोदावरीचा उगम ब्रह्मगिरीवर। सातवाहन कालीन ताम्रपटात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला श्रीपूर म्हटलेलं आहे। नाशिक क्षेत्रापासून तो राजमहेंद्रीपर्यंतचा गोदावरीचा प्रवास रोमांचित करणारा आहे। तिला अनेक नद्या मिळतात म्हणून ती विस्तारित होत गेलेली दिसून येते। नाशिक येथे कुंभमेळा भरतो। नाशिक जगाच्या नकाशावर कुंभमेळामुळे आलं। आज साहित्यिकांच्या ज्ञानपर्वामुळे निदान भारताच्या आणि तंत्र क्रांतीमुळे जगाच्या नकाशावर हे नाशिक दिसतं आहे। नाशिक हे फक्त तीर्थक्षेत्र नाही तर इतिहासाने समृद्ध असं गाव आहे। नाशिक धर्मक्षेत्र, संस्कृत विद्यापीठाचे विद्याभ्यासाचे विद्यापीठ आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र होतं। नाशिकने यादव काळ, बहामणी काळ, निजामशाही याचा अनुभव घेतला आहे। निजामाच्या काळात दौलताबादच्या सुभ्यात नाशिक गुलशनाबाद नावानं झळकलं। पुढे मुघल मराठ्यांचा संघर्ष। 1670च्या सुमारास मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक धोरण पत्करलं। त्यांनी बागलान प्रदेशात मुसंडी मारली, सालेर मुल्हेरचे किल्ले जिंकले, सुरतेची दुसरी लूट करून येताना मुघल फौजांनी राजांना वणी दिंडोरीपाशी अडवलं। यात शिवाजी राजांचा विजय झाला। हा लढा शृंगेरीचे रण म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे। नाशिकचे दिवंगत कादंबरीकार मुरलीधर खैरनार यांनी त्यावर शोध नावाची कादंबरी अलीकडे लिहिली आहे। मराठी कादंबरीत लक्षवेधी, रहस्य,
थरार कथात्मक कादंबरी असा तिचा उल्लेख केला जातो. नाशिक परिसरातील मुघल मराठ्यांच्या अनेक चकमकी झाल्या त्या परिसरात, त्यात मराठ्यांचा विजय झाला. 1752 मध्ये झालेल्या भालकीच्या तहात गोदावरी व तापी नदीमधील प्रदेश निजामाने मराठ्यांना दिला. पुढे पेशवाईच्या काळात या प्रदेशावर पेशवांची सत्ता होती. रघुनाथराव पेशवे नाशिक जवळच्या चौंदच येथं राहिले. आनंदवल्ली या त्यांच्या वाड्यावरून चौंद गाव आनंदवल्ली झालं. माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाईंनी आयुष्याची संध्याकाळ आपल्या गंगापूरला घालवली. पेशवे काळात नाशिकमध्ये अनेक मंदिर निर्माण झाले. सरदार रंगराव ओढेकर यांनी इसवी सन 1872 काळाराम मंदिर बांधलं आणि सरदार नारोशंकर यांनी गोदावरी काठावर 1747 महादेवाचं मंदिर बांधलं. या मंदिरावर 4 टन वजनाची 2 मीटर घेराची प्रचंड घंटा बसवली. ती नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. ही घंटा पोर्तुगीजांनी तयार केली होती. तिचा नाद 4 किलोमीटर पर्यंत ऐकायला जात होता. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1857 बंड अतिशय प्रसिद्ध आहे. या बंडात नाशिकच्या 700 भिल्ल बांधवांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. ते बंड भागोजी नायकांचे बंड म्हणून गाजलं. ते बंड इंग्रजांविरुद्ध जसं होतं तसं नव्या समाज रचनेसाठी होतं. आदिवासींचा प्रश्न त्यातून पुढे आला. आदिवासी समाजाचे अस्तित्व या बंडातून अधोरेखित झालेलं पाहायला मिळतंय. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात नाशिक वाढलं. 1860 नाशिक निवांत नगर झालं. 1840 नेटिव्ह लायब्ररी सुरू झाली. ही लायब्ररी म्हणजे आजचे सार्वजनिक वाचनालय. हे वाचनालय नाशिकचा सांस्कृतिक केंद्रबिंदू ठरला आहे. 1869 नाशिक जिल्ह्याची निर्मिती झाली. त्याला 152 वर्ष झाली आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये रेल्वे आली, देवळालीला लष्करी छावणी आली, इंडिया सिक्युरिटी पेस्ट राहिले आणि घाट देवळांचे शहर असलेल्या नाशिकची वाटचाल मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे सुरू झाली. 1869 पुणे सार्वजनिक सभेची शाखा नाशिकमध्ये सुरू झाली. त्यानंतर 1877 लोकहितवादी नाशिकला आले. पुढच्याच वर्षी 1878 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नाशिकात आले. त्यामुळे नाशिकला सुधारणेचा नवा चेहरा मिळाला. या दोघांनी पुढाकार घेऊन वक्तृत्व बालसभा, प्रार्थना समाज, प्रसूतिगृह, औद्योगिक शाळा, अनाथालय, विविध संस्था सुरू करून नाशिकच्या सार्वजनिक जीवनाला नवे पावित्र्य आणि उंची दिली. त्या काळात नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या काही घटना दिसून येतात. नाशिकमध्ये ख्रिस्त मिशनऱ्यांनी सेवा कार्य केले. यामध्ये मिस स्वार्ट्स, मिस हार्वे, रेव्हरन डी के शिंदे यांचे कार्य महत्त्वाचं आहे. काही हिंदूंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याने मोठी खळबळ नाशिकमध्ये झाली. ख्रिस्ती धर्म प्रभावातून मोठी साहित्य निर्मिती कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांनी केलेली आहे. या साहित्य संमेलनात लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्र या ग्रंथाविषयी आपण चर्चा करणार आहोत. या काळात मिस मिलर या अमेरिकन ख्रिस्ती महिलेनं हिंदू धर्म स्वीकारल्याने देशभर खळबळ उडाली. मिस मिलर हिंदू धर्म प्रवेशानंतर शर्मिष्ठा झाली आणि तिने इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांच्याशी विवाह केला. या प्रकरणामध्ये तुकोजीराव होळकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रावसाहेब रावबहादूर भोले यांनी पाठिंबा दिलेला आहे. या शहराची सनातनांची नाशिक अशी ओळख असताना नाशिकची वाटचाल सामाजिक सुधारणा आणि क्रांतिकारकांचे गाव अशी झालेली दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारताची मूर्तमेढ येथे रचली. कवी गोविंदांनी रणाविणात स्वातंत्र्य कोणा मिळाले अशी कविता लिहून या क्रांतिकार्याला हातभार लावलेला दिसतो. म्हणूनच कवी गोविंदांना आपण स्वातंत्र्य कवी संबोधला आहे. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात नाशिकच्या विजयानंतर नाट्यगृहात
अनंत काळेरेंनी जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला आणि या क्रांतिकारी चळवळीचं दोन देशभर पसरलं। गोदा गौरव लिहिणाऱ्या नाशिकच्या राजकवी चंद्रशेखर गोरे यांनी नाशिक हे तीर्थाचे माहेर, विद्येचे सागर, कर्तृत्वाचा सागर आहे असं नाशिकचं वर्णन करून ठेवलं। अशा या पुण्यभूमीत आपण सगळे आज थांबलेले आहोत। साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये नाशिकचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल अशी अजोड कामगिरी जी आहे या नाशिकनं केलेली आहे। मुंबईला 1938 साली झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषवलं आणि त्यांनी लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या असा सल्ला तुम्हा मंडळींना दिला। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीला अनुलक्षून सावरकरांनी साहित्य मंचावरून आपले विचार मांडले हे लक्षात येत आहे। पुढील काळामध्ये संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना लाभला। मराठी भाषेतले दुसरं ज्ञानपीठ त्यांना मिळालं हे आपल्याला सांगितलं पाहिजे असं नाही। तात्यासाहेबांनी मडगाव गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या भाषणात मराठी भाषेची होणारी आबाळ सगळ्यांच्या लक्षात आणून दिली। मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, तिला 2250 वर्षाचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे आपल्या संगमनेरचे प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं त्यांच्या अहवालात दिले। हा अहवाल भारत सरकार नेमलेल्या सर्व भाषा तज्ज्ञांनी तपासला, एकमताने तो उचलून धरला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस त्यांनी केली। 7 वर्ष झाली केंद्र सरकारकडे प्रकरण पडून आहे, लेखी मागणी केली तिला मान्यता मिळाली नाही। या संमेलनात आमचे सहकारी सुभाष देसाई यांच्या मराठी भाषा यांच्या प्रेरणेनं मराठी भाषा विभागानं याबाबतचं सुंदर सादरीकरण केलं आहे, एक फिल्मसुद्धा तयार केलेली आहे। मराठी ही श्रेष्ठ भाषा असून तिला 52 बोली भाषा आहेत, ती अमृताते ही पैदा जिंकणारी असल्याची गर्जना खुद्द ज्ञानवारायांनीच केलेली आहे। संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत मराठी काय चोरापासून झाली असा खडा सवाल संत एकनाथांनी विचारलेला आहे। मराठी भाषेतला पहिला ग्रंथ गाथा सप्तपदी हा असल्याचं अभिजात समितीनं सिद्ध केलं। पठारे समितीचे सर्व सदस्य समन्वयक प्राध्यापक हरी नरके यांनी प्रचंड संशोधनानं सिद्ध केलेला अहवाल बारकाईनं पाहिला। अभिमान वाटतो की गाथा सप्तशती या ग्रंथाचे लेखन आपल्या गोदावरीच्या काठावर 2000 वर्षापूर्वी झालंय। शिवनेरी जवळच्या 2230 वर्षापूर्वीच्या शिलालेखात मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख आहे। तामिळनाडूमधील संगम साहित्यात 2300 वर्षापूर्वी मराठीत बोलणाऱ्या गवंड्यांचा उल्लेख आदराने केला आहे। 800 वर्षापूर्वी म्हैसूरला मराठी भाषेचं महाविद्यालय सुरू झालं होतं। हा पुरावा बघता मराठीचा काळ 2000 वर्षाचा असावा हे मत आता सर्वमान्य व्हायलाच पाहिजे। मराठी भाषेची होणारी गळचेपी हे सांड आपण थांबवली पाहिजे। भाषा हे संवादाचं माध्यम असतं, तसेच भाषा ही संस्कृतीची सुद्धा निदर्शक आहे। मराठी लावण्यवतीचं वर्णन करणारी लावणी अस्सल मराठी आहे आणि शूरमर्दाचा पोवाडा हाही मराठीत रचला जातोय, गायला जातोय। आपण मराठी बोलतो म्हणजे आपण सांस्कृतिक आदान प्रदान करत असतो। कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे। मी थोडे काही कडवी वाचतो। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गाहूनही थोर मला हिचे महिमान। रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी।
रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे खर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान इच्छा दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान नाही पसरला कर कधी मागावयास दान स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याच्या द्वाही हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा हिच्या संघे जागती माय देशातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पुढील काळात वसंत कानेटकर यांना मिळाला. कानेटकरांची नाटकं आपल्याला माहीत आहेत, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतंच होऊन गेलं. त्यांनी साहित्य साधनेत आपली संपूर्ण जीवन व्यतीत केलं, 40 अधिक उत्तम नाटकं लिहिली. त्या कामगिरीनं मराठी नाट्यसृष्टीमध्ये चैतन्य निर्माण झालं. पुढील काळात पत्रकार उत्तमराव कांबळे यांना साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष अध्यक्षपदाचा मान मिळाला. वृत्तपत्रांचा संपादक स्तंभलेखक पुरोगामी लेखक म्हणून त्यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. नाशिक तू एक सुंदर कविता लिहिणाऱ्या कांबळे यांनी आपल्या मुक्त कवितेतून नाशिकचे वैशिष्ट्य मांडले. साहित्य संमेलन वाचन संस्कृती नाशिकचं वैशिष्ट्य आहे. येथे चालणारी वसंत व्याख्यानमाला शतकाकडे वाटचाल करते आहे. ही सगळी वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या मुक्त कवितेत टिपली आहे. नाशिकचे खैरनार गुरुजी यांनी ज्योती स्टोअर्सच्या माध्यमातून वाचन संस्कृती घडवण्यासाठी कितीतरी ग्रंथ प्रदर्शनं भरवली. लेखक तुमच्या भेटीला असा एक बरा उपक्रम त्यांच्या पुढच्या पिढीनं सुरू ठेवला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कारकिर्दीचा धांडोळा घेताना मला वालक कुलकर्णी यांची आठवण येते. नाशिकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं, मराठवाड्यात गेले, विद्यापीठ स्तरावर त्यांनी औरंगाबाद मुंबई येथे अध्यापन केलं, मराठी समीक्षेत अजोड कामगिरी केली. त्यांचे स्मरण या निमित्तानं मला होत आहे. आधुनिक काळात नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक लढे समाज परिवर्तनाच्या चळवळी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह दीर्घकाळ चालवला. या सत्याग्रहाच्या कटू अनुभवानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा 1935 मत येवल्या इथं केली. त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालून मुक्तीभूमी उभारली. बौद्ध जनतेच्या दृष्टीनं ही मुक्तीभूमी आस्थेचा विषय आहे. लाखो लोक तिथे भेट देत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी गेले. खुद्द नाशिकमध्ये 1951 त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुत्राचं अनावरण केलं. सिन्नरला त्यांनी जादाजुतीच्या सत्याग्रहासाठी येऊन लोकांना मार्गदर्शन केलं. मनमाड इथे झालेल्या सभेत रेल्वे कामगारांनी त्यांना त्या सभेत रेल्वे कामगारांनी त्यांनी संबोधित केलं. मनमाडला त्यांच्या प्रेरणेनं वसतिगृह सुरू झालं. नाशिकमध्ये रमाबाई आंबेडकर वसतिगृहाची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली. शांताबाई दाने यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र कामगिरी केली. दलित मुक्ती लढ्यात पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी मी आपल्याला या गोष्टी सांगतोय. त्याचे कारण महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं पुढील काळात दलित लेखकांनी लेखन केलं. त्यामुळे मराठी साहित्याचा प्रवाह हा विस्तारत गेलेला आपण पाहिला. आपल्या वाणी आणि लेखणीनं भीमशाहीर भीमराव कर्डक आणि सामाजिक लढ्याला बळ दिलेलं दिसून येत आहे. उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असे बाबासाहेबांच्या जन्माचे वर्णन करणारी कविता लिहिणारे वामनदादा कर्डक ज्यांची शब्द जन्मशताब्दी आता सुरू आहे. सांगा आम्हाला बिरला बाटा, सांगा आम्हाला बिरला बाटा, टाटा कुठे आहे वो, सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठे आहे वो, असा रोकडा प्रश्न ते आपल्याला विचारतात. ते सिन्नर तालुक्याच्या देशवंडीमधले दलित साहित्याचे क्रांतिविज्ञान नाशिकचे बाबूराव बागुल यांनी हे क्रांतिविज्ञान मांडलं. जेव्हा मी जात सोडली मरण स्वस्त होता हे कथासंग्रह साहित्य चर्चेत महत्त्वाचे ठरले. अरुण काळेसारखा दमदार कवी या प्रभावातून पुढे आला. दलित चळवळ, दलित मुक्ती लढा, दलित साहित्य यासाठी नाशिकच्या लेखकांनी मोठं योगदान दिलं. ख्यातनाम विचारवंत रावसाहेब कसबे यांचे वास्तव्य आपल्या नाशिकला असतं याचा मला अतिशय मनापासून आनंद होतो. नाशिक जिल्हा कृषी संपन्न आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले सगळे. भाताच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं, देशातलं पहिलं शेतकरी आंदोलन. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतत चळवळीत सहभाग नोंदवला. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली नंतरच्या काळात शेतकरी आंदोलन महत्त्वाचं ठरलेलं आहे. राजकीय चळवळीच्या इतिहासात दाभाडे प्रसिद्ध प्रबंध जो आहे अतिशय प्रसिद्ध आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या राजकीय पक्षाची सुरुवात झाली. ह्या पक्षातून शेतकरी नेते पुढे आले. जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळ वाढली, साखर कारखाने वाढले, समाज परिवर्तनासाठी शैक्षणिक चळवळीसुद्धा इथल्या सहकारी महर्षींनी सुरू केलं. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था सत्यशोधक विचारांच्या कर्मवीरांनी सुरू केली. आज या शैक्षणिक संस्थेने शतकोत्तर वाटचाल सुरू केली आहे. मराठी शिक्षण परिषदेचे दुसरं अधिवेशन नाशिकला 1908 साली झाले, ते भरणार होतं. त्याच्या पूर्वतयारीसाठी आलेले फुले अनुयायी वासुदेव लिंगोजी बिर्जे, फुले यांचे अनुयायी वासुदेव लिंगोजी बिर्जे यांचे नाशिकलाच प्लेगच्या साथीमध्ये निधन झालं. त्यांच्या पत्नी तानुबाई बिर्जे या भारतातल्या पहिला महिला संपादक, त्या आणि महात्मा फुल्यांना महात्मा पदवी देणारे रावबहादूर वंडेकर यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होतं. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेत केलं. त्यांच्या कारकिर्दीत ओझरला मिक्स कारखाना सुरू झाला. नाशिक जिल्हा सामाजिक परिवर्तनाला अनुकूल जिल्हा आहे. येथून दादासाहेब गायकवाड लोकसभेत निवडून गेले. कॉम्रेड श्रीपाद डांगे हे साम्यवादी चळवळीमध्ये मोठं योगदान त्यांनी दिलेलं आपण पाहिलंय. अनेक कर्तृत्ववान कर्तव्यगार माणसांनी जिल्ह्याचा इतिहास घडवला. सामान्य माणसांनी समाज बदलासाठी शिक्षणाला मदत केलेली दिसून येते. नाशिकमध्ये रंगूबाई जुन्नरे म्हणून एक विद्यालय प्रसिद्ध आहे. कोण या रंगूबाई जुन्नरे? ह्या सामान्य कुटुंबातील अशिक्षित अशा भगिनी कवडी कवडी जमा केली आणि अखेरच्या काळामध्ये पांडुरंगराव गायकवाड यांच्या हातात दिलं आणि त्या रकमेतून नाशिकला त्यांच्या नावानं नामवंत शाळा सुरू झाली. शालिमारला या सार्वजनिक वाचनालयाजवळ साईखेडकर नावाचे ग्रस्त राहत होते. ते हात विक्री करत होते, ते त्याच ठिकाणी राहायचे. त्यांनी पैपै जमा करून ठेवली होती. त्या सामान्य माणसाने हा आपण जमवलेला पैसा सार्वजनिक वाचनालयाला दिला आणि त्यातून आजचं परशुराम साईखेडकर नाट्यगृह उभं राहिलं. त्याग करण्याच्या बाबतीत नाशिककर कुठे मागे नाही. नाशिकचा माणूस दुसऱ्याला भरपूरून देत असतो. उदारता हा त्यांचा गुण आहे. या बळावर आम्ही तुमचं स्वागत करतो आहे. मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू सोहळा आहे. त्याला सारस्वताचा मेळा म्हटले तर ते वावग ठरणार नाही. साहित्य संमेलनात राजकारण संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होते आहे. 1942 साहित्य संमेलनात साहित्य आणि राजकारण वेगळं नाही याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचं आपल्याला माहिती आहे. आमचे नेते पवार साहेब स्वतः अनेक साहित्य संमेलनात उपस्थित राहिले, 4 संमेलनाचं उद्घाटन केलं, पण त्यांची भाषणं कधीच राजकीय स्वरूपाची झाली नाहीत. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केवळ राजकीय चर्चा केली नाही तर मराठी साहित्यातील रससिद्धांतावर भाष्य केलं. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवाच असतो, शासनाने तो दिलाच पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा कादंबऱ्या रचत असता आणि तुम्हाला वात्रटीका लिहिण्यासाठी आम्ही लोक जेवढा मसाला पुरवतो राजकीय मंडळी तेवढे कोणच पुरवत नाही. रोज आमच्यावर लिहितच असतात आपण, त्यामुळे भरपूर मसाला देणारे जे आहेत वात्रटिकांसाठी आम्ही लोक. तर मला असं म्हणायचं आहे की ह्या तरीसुद्धा साहित्य संमेलन मंचावर राजकीय नेत्याने असू नये असं लोकांना वाटतं ते मला काही उचित वाटत नाही. तुम्ही तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवा आणि राज्यकर्त्यांनो तुम्ही चुकता आहात हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही चुकता, आम्ही मान्य करतो, हा तुमचा अधिकार आहे.
लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलं पाहिजे मताचं मी आहे त्यावर कोणी निर्बंध घालणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेल. मी एक वाचक आहे. सार्वजनिक जीवनात मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करतो. महात्मा फुल्यांनी दुसऱ्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण 1885 साली नाकारलं. त्यांचं म्हणणं असं होतं की साहित्यकारांनी जाती निर्मूलनाची भूमिका घेतली पाहिजे. थोडे दिन तरी मध्य वर्च करा तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मन शोध करा देऊ नका थारा वैरभावा. महात्मा फुले पुढे म्हणतात किस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू पडे. सत्विवाह का विना सर्व भांबावले रक्तपाती झाले ज्योती म्हणे. या शब्दात त्यांनी हिंसेचा रक्तपाताचा निषेध केला. फुल्यांनी लिहिलेला शेतकऱ्याचा आसूड आज सुद्धा कडाडतो आहे. गेली एक वर्ष राजधानीत संघर्ष करणाऱ्या बळीराजापुढे दिल्लीकरांना नमावा लागलेला आहे. फुले म्हणायचे इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ. आता लोक म्हणतात इडा पिडा टळो आणि लोकशाही बलवान हो. शाहू महाराजांचे नाशिकवर विशेष प्रेम होतं. बाबासाहेबांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाडे लिहिलेल्या पत्राचा महाग्रंथ राज्य शासनाने 21व्या खंडाच्या रूपाने प्रसिद्ध केला. आमच्या नाशिकच्या महाराजा सयाजीरावांची कीर्ती त्रिखंडात गाजलेली आहे. सयाजी विजय मालिकेतून प्रकाशित केलेलं बुद्ध चरित्र वाचून बाबासाहेब बुद्धांकडे वळले. त्यांनी मालिकेत प्रकाशित केलेली 300 अधिक पुस्तकं आज प्रकाशित व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. ही किती मोलाची आहे. त्यांनीच 1905 साली भारतात शिक्षण प्रथम सक्तीचे सार्वत्रिक मोफत केलं. आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला याचा आपला सगळ्यांना अभिमान वाटतो. महात्मा फुल्यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचं निमंत्रण नाकारलं होतं. आज त्यांचा हा लहानसा अनुयायी छगन भुजबळ या मंचावरून तुमचे स्वागत करतो आहे. हा एक बदल आहे. नारळीकर साहेब ठाले पाटील भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा साजरा करीत आहे हा हे विशेष आहे असं मलाही वाटतं. आपल्याला सुद्धा निश्चितपणे ते वाटत असेल. हा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. आम्ही नाशिककरांनी तुमच्यासाठी सर्व स्वागताची तयारी केली आहे. त्यातून काही उणं असलं तर ते आमचे आहे ते आमच्याकडे ठेवून जा. साहित्य सोहळ्यासाठी माध्यमाचे प्रतिनिधी दूरवरून आलेले आहेत. त्यांनी साहित्य संस्कृतीतील सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा एवढीच माझी अपेक्षा आहे. या साहित्य सोहळ्यासाठी आलेल्या सर्व लेखकांचे कवीचे नाटककारांचे बालसाहित्यिकांचे माध्यमांच्या प्रतिनिधीचे आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि हा आनंद सोहळा पार पाडण्यासाठी आपले आशीर्वादपूर्वक सहाय्य मागून इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.